नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला पाहूया। नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या लहवीत जवळ रेल्वेचे डबे लाईन तुटल्यानं रुळावरनं घसरले। पवना एक्सप्रेसचे हे 4 डबे रुळावरनं घसरलेले आहेत आणि अपघात झालाय। या अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। या अपघातात काही जण गंभीर जखमी झाल्याचं देखील समजतंय। रेल्वे पोलीस आणि आरपीएफची एक तुकडी घटनास्थळी पोहोचली आहे। बचाव कार्याला तातडीनं सुरुवात करण्यात आली आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। लक्ष्मण घाटोळ आपले नाशिकचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, काय नेमकी सध्याची तिथली परिस्थिती? रेल्वेचे डबे रुळावरनं घसरल्यानं अपघात झालेला होता, काय नेमकी सध्याची स्थिती? मुंबईहून बिहार जयनगरकडे जाणारी ही पवन एक्सप्रेस आहे आणि तिला हा अपघात घडलेला आहे। नाशिकच्या देवळाली आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। रेल्वे रुळावरनं घसरल्याने हा अपघात झालेला। रेल्वेचा रूळ नादुरुस्त असल्यामुळे हे रेल्वेचे डबे जे आहे ते रुळावरनं घसरल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि या अपघातामध्ये आतापर्यंत 11 ते 12 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे आणि एक नागरिकाचा यामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींकडून सांगितली जाते आहे। घटनास्थळावरती मदत कार्य केलं जात आहे। नाशिक जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळावरती दाखल झालेले आहे। नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे देखील काही अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। वेगवेगळ्या भागातला अँब्युलन्स आणि वाहनं जी आहे ती त्या ठिकाणी पोहोचवली जात आहे आणि मदत कार्य केलं जात आहे। जे प्रवासी रेल्वेमध्ये प्रवास करतायत त्यांची अडचण होऊ नये यासाठी त्या प्रवाशांना दुसऱ्या गाड्यांच्या माध्यमातून नाशिक रोड रेल्वे स्टेशन पर्यंत नेण्यासाठीची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते। भुसावळहून काही प्रमुख अधिकारी रेल्वेचे त्या ठिकाणी आल्यानंतर या अपघाताचं नेमकं कारण जे आहे ते सांगितलं जाईल। मात्र सद्यस्थिती मध्ये या ठिकाणी बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। 11 ते 12 प्रवाशी जखमी झालेले आहे। यामध्ये 4 ते 5 प्रवाशी जे आहे ते गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे आणि एक प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे। मात्र त्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये कारण रेल्वे केवळ ट्रॅकवरनं खाली आलेली आहे ना की ती पूर्णतः पलटी झालेली आहे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीत रेल्वेमध्ये प्रवास करणारा प्रवाशी त्या ट्रॅकवर कसा पडला आणि त्याचा यापर्यंत कसा मृत्यू झाला याबाबतची अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। त्यामुळे रेल्वेच्या अधिकारी घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर त्याबाबत अधिकृत माहिती मिळेल। मात्र यामध्ये आणखी काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून दिली जाते। मात्र त्या ठिकाणून त्या नागरिकांना हलवण्यात आलेलं आहे असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे मृत्यूचा आकडा देखील वाढू शकतो अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे। आता देखील मदत कार्यासाठी वेगवेगळ्या भागातला अँब्युलन्स घटनास्थळाकडे दाखल केले जात आहे। खरं तर नाशिक शहर असेल किंवा नाशिकच्या शहरी भागापासून हा संपूर्ण परिसर जो आहे तो 20 ते 25 किलोमीटर इतक्या लांब अंतरावरती आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहन अर्थात अँब्युलन्स असतील बसेस असतील यांना घटनास्थळाकडे जाण्यासाठीचा वेळ जो आहे तो 1 ते 1.5 तासाचा इतका वेळ लागतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या मदत कार्याला अडचण निर्माण होते। रेल्वेच्याच माध्यमातून मदत करण्याची परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि त्याच अनुषंगाने डाऊन मार्गावरची रेल्वे थांबून त्या ठिकाणापर्यंत कशा प्रकारे मदत कार्य केलं जाईल याची चाचपणी आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। मात्र तत्पूर्वी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मदत कार्य सुरू केलेलं आहे। या ठिकाणी देवळालीचा जो आर्मी परिसर आहे तो देखील अगदी हकेच्या अंतरावर, त्यामुळे आर्मीच्या अधिकाऱ्यांशी देखील नुकतेच नाशिकचे जिल्हाधिकारी यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यानुसार रेल्वे आर्मीच्या अधिकाऱ्यांची देखील त्या ठिकाणी मदत घेतली जाणार आहे। आर्मीचं हॉस्पिटल जे आहे ते देखील या ठिकाणून जवळ आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ही मदत कार्य जे आहे ते पोहोचवण्यासाठी या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते। जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीविषयीची काय नेमकी माहिती मिळते? त्यांना कोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं गेलेलं आहे? आणि आपण मगाशी माहिती देताना असं म्हटलं की मृतांचा आकडा कदाचित वाढण्याची देखील भीती व्यक्त होतीये, त्याविषयी काय सांगाल? ज्या वेळेला हा रेल्वेचा अपघात झाला त्यावेळेला प्रवास करणारे प्रवासी जे आहे त्यांना मोठ्या प्रमाणात हा रेल्वेचा अपघात झाल्यानंतर झटका बसला, त्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। अनेक प्रवासी जे आहे ते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झालेले आहे आणि त्यामुळे कुणाच्या डोक्याला तर कुणाच्या हाताला मार लागलेला आहे, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जात आहे आणि जास्तीत जास्त जे जखमी झालेले आहे त्यांना ज्या ठिकाणी अधिकच्या उपचाराच्या योजना आहेत त्या ठिकाणी अर्थात नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवलं जात आहे। जे किरकोळ स्वरूपाचे जखमी आहेत त्यांना नाशिकच्या देवळाली येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जात आहे। अशा प्रकारची सध्याची परिस्थिती त्या ठिकाणी आहे। अधिकारी देखील घटनास्थळी दाखल होऊन वेगवेगळ्या ठिकाणी मदत कार्य जे आहे ते त्या ठिकाणून त्यांच्याकडनं केलं जात आहे। बिलकुल लक्ष्मण, आणि सध्याची ही एकंदरीतच अपघाताची स्थिती पाहता बाकीच्या रेल्वे ज्या या ट्रॅकवरनं कदाचित जाणार असतील त्यांच्या वेळापत्रकात बदल झालाय का? वाहतूक खोळंबलेली आहे का? काय नेमकी त्याबद्दलची माहिती?
डाउन मार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णतः विस्कळीत झालेली आहे आणि ही वाहतूक जी आहे ती दुसऱ्या ट्रॅकवरनं वळवण्याची सध्याची परिस्थिती आहे आणि त्यासाठीची उपाययोजना रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते. मात्र हा संपूर्ण परिसर शहर, मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, शहर आणि रेल्वे स्थानकांपासून दूर असल्यामुळे या ठिकाणी अधिकारी देखील पोहोचू शकले नाही. जे अधिकारी नाशिक रोड रेल्वे आगारामध्ये स्थानकामध्ये आहे त्यांना देखील त्या ठिकाणी पोहोचता येत नाही, त्यांचेही फोन वारंवार व्यस्त येत आहे. त्यामुळे नेमकं आता या ठिकाणचं पुढचं मदत कार्य कसं असेल, नेमकी पुढच्या पद्धतीच्या उपाययोजना कशा असतील ते जोपर्यंत या ठिकाणी दाखल होत नाही घटनास्थळावरती तोपर्यंत ते सांगू शकणार नाहीये आणि पुढच्या अर्धा एक तासामध्ये याबाबत अधिकचे चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. बिलकुल लक्ष्मण, असेच आमच्या सोबत रहा. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही दृश्य दाखवूया. रेल्वेचे डबे रुळावरनं घसरल्यानं हा अपघात झालेला आहे. आतापर्यंतची जी माहिती समोर येते आहे त्यानुसार एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृतरित्या समजतीये. आणखीही काही जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त होतीये. मृतांचा आकडा वाढू शकतोय की काय अशी भीती व्यक्त होताना दिसतीये. सोबतच जखमींचा आकडा देखील मोठा आहे. जवळपास 10 ते 12 प्रवासी जखमी असल्याचं समजतंय. जखमींचा आकडा देखील वाढू शकतो. मात्र ही रेल्वे रुळावरनं कशी काय घसरली याबद्दलची प्राथमिक माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही. नाशिकजवळ जे लहवीत आहे या ठिकाणी रेल्वेचे हे डबे घसरलेले आहेत. 4 डबे रुळावरनं घसरून हा अपघात झालेला आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. बब्बू, आपल्याकडे नेमकी या अपघातासंदर्भातली काय माहिती आहे? विशाल, खरं तर हा मोठा अपघात आहे. जवळपास 4 नव्हे तर 7 ते 8 डबे हे रुळावरून घसरलेले, पूर्ण रूळ तुटलेले आहे. त्याच्यामुळे हा भीषण अपघात आहे आणि मनमाड येथून अपघात राहत ट्रेन आहे ती तातडीने घटनास्थळी रवाना झालेली आहे. सर्व अधिकारी त्याच्यात आहे. भुसावळचे अधिकारी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जी अपघात आहे तो भीषण आहे, कारण सर्व जे रूळ आहे ते तुटलेले आहे. बरेच डबे रुळावरून घसरलेले, अनेक प्रवासी जखमी झालेल्याची आपल्याला प्राथमिक रेल्वे अधिक सूत्रांनी माहिती दिलेली आहे. अनेक प्रवासी जखमी झालेले आहे आणि आता युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे अपलाईन जी आहे ती सुरू आहे आणि ज्या गाड्या आहेत ज्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे ती अपलाईनवर वळवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनातर्फे केला जात आहे. मात्र अद्याप त्याला यश आलेलं नाहीये. सर्वात प्रथम जे रूळ आहे ते दुरुस्त करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर ते घसरलेले डबे ते रुळावर कसे येतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मात्र राहत घटनास्थळी जे ट्रेन आहे, विशेष ट्रेन, ती अद्याप पोहोचलेली नाहीये. 15 ते 20 मिनिटात ती घटनास्थळी पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर युद्ध पातळीवर हे जे बचाव कार्य ते सुरू केले जाणार आहे. वीज पुरवठा खंडित झालेला आहे, त्या वायरी तुटलेल्या आहे अशी आपल्याला रेल्वे सूत्रांनी माहिती दिलेली आहे. बब्बू, मदत आणि बचाव कार्याविषयी नेमकी सध्याची काय अपडेट आहे आणि या सोबतच जखमींचा आकडा देखील मोठा आहे आणि मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे, बब्बू त्याबद्दल नेमकी काय माहिती आपल्याकडे? जेव्हा आपण रेल्वे सूत्रांशी आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली तर अद्याप त्यांच्याकडे अधिकृत माहिती पोहोचलेली नाहीये का किती आकडा, म्हणजे किती लोक प्रवासी जखमी झालेले, कोणाचा मृत्यू झालेला आहे, ते माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांचा कॉन्टॅक्ट तिथपर्यंत होत नाहीये. ज्या ठिकाणी अपघात झालेला तिथे पोहोचणार शक्य होत नसल्यामुळे तातडीने कसं पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. ही पवन एक्सप्रेस आहे जी मुंबईहून दरभंगाला जात होती आणि याच्यात उत्तर भारताचे जास्तीत जास्त प्रवासी आहे. जेव्हा गाडी रुळावरून घसरली तेव्हा अनेक प्रवासी जे होते त्यांच्या डोक्याला मार लागलेला, सामान पडलेला आहे, मोठा म्हणजे झटका बसलेला आहे त्यांना आणि रूळ तुटलेले, विशेष म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात रूळ तुटलेले आणि अनेक डबे रुळावरून खाली आलेले आहेत. विशाल, बिलकुल बिलकुल. बब्बू, असेच आमच्या सोबत राहा. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही अपडेट देऊया. नाशिकजवळ या एक्सप्रेसचा, पवन एक्सप्रेसचा अपघात झालेला आहे. रेल्वेचे डबे रुळावरनं घसरले तर रेल्वेचे डबे रूळ तुटल्यानं घसरल्याची माहिती आता समोर येते आहे. 4 डबे रुळावरनं घसरलेले होते आणि हे डबे रुळावरनं घसरून अपघात झाला. आत्तापर्यंत 10 ते 12 जण यामध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते आहे. त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र हा अपघात आणखी भीषण असल्याचं समजतं आहे. याबद्दलच्या अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. बब्बू आणि लक्ष्मण, आपल्या दोघांचेही आभार. आपण यासंदर्भातली माहिती दिली त्याबद्दल. आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा मोठा अपघात टळल्याचं समोर आलेलं आहे. एक टेम्पो रेल्वे क्रॉसिंगला असलेल्या फाटकाला धडक देऊन थेट आत घुसलेला होतं. याच वेळेला मुंबईहून एक एक्सप्रेस कसाराच्या दिशेनं निघालेली होती. मात्र सुदैवानं एक्सप्रेस आणि टेम्पोची धडक झाली नाही. टेम्पो चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं रेल्वे क्रॉसिंगवर असलेल्या फाटक पडलेला असताना देखील टेम्पो गेटला धडक देत पुढे सरकला. मात्र सुदैवानं टेम्पो रेल्वे ट्रॅकवर आला नाही आणि त्यामुळं
रेल्वे आणि टेम्पोचा एक मोठा अपघात होता होता टळला. या ठिकाणी हे क्रॉसिंग बंद करून ब्रिज टाकण्यात यावा अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना वारंवार करते, मात्र रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी संघाने केलेला आहे. यानंतर आपण राजकीय बातम्या बघूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीवर हल्लाबोल केलेला होता. यावर शरद पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे 3 ते 4 महिने भूमिगत होतात, मग एखादं व्याख्यान देतात अशी टीका पवारांनी केली आहे. 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं. याच्या आधी जात नव्हती का? होती. पण त्याच्या अगोदर जात ही जातीचा अभिमान होता. पण 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला यांनी, की तो त्या जातीचा, हा या जातीचा, आणि ती फूट पाडत 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 मग कधी मराठा आरक्षणाचा आमिष दाखवायचं, मग अजून कधीतरी कोणतरी इथे बाबासाहेब पुरंदरे त्यांचा फोटो आहे, सॉफ्ट टार्गेट वाचायचा नाही, इतिहास नाही वाचायचा आहे आम्हाला, लिहिलाय कोणी पुरंदरे ब्राह्मण, अच्छा 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 अच्छा, म्हणजे ह्यांनी चुकीचं लिहिलेलं असणार. आम्ही इतिहास वाचतच नाही होत. एक टर्म झाल्याच्या नंतर त्यांना पुन्हा संधी सुद्धा दिली नाही. त्याचा अर्थ त्यांचा राजकीय पक्ष सुद्धा त्यांच्याकडे कशा पद्धतीत होतो हे स्पष्ट झाले. फक्त काही काही आकर्षकपणा करायचा, उचित उचित टीका करायची आणि आरोप करायचे आणि त्याच्यातून प्रसिद्धीचा धोका द्यायचा, एवढाच त्याच्याचा परिणाम. भुजबळ 2 वर्ष जेलमध्ये राहून आले आणि थेट मंत्री झाले असा उल्लेख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला होता. या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. आपण कधीही भूमिका बदलली नाही असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिला मंत्री कोण होता जो जाहीर केला गेला? छगन भुजबळ, जे जवळपास 2.5 वर्ष जेलमध्ये होते. अहो ते काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते की सत्ता आल्या आल्या तुम्ही लगेच त्यांना मंत्रीपद द्यावं. पण हे तुमच्या नाकावर टिचून करतात, तुमच्या नाकावर टिचून. साला काय उखडणार तुम्ही? कोण तुम्ही? मतदार? एक दिवस आहे तुमचा, एक दिवस. लाचारासारखे तिकडे रांगेमध्ये उभं राहायचं, मतदान करायचं आम्हाला, आम्ही वाटेल ते करू. जो माणूस जेलमध्ये 2.5 वर्ष होता त्याला मी पहिला मंत्री करेन. माझा गृहमंत्री जेलमध्ये गेला, 100 कोटी रुपये मागितले म्हणून जेलमध्ये गेला, काही फरक पडत नाही. कोण काय करणार तुम्ही? राजसाहेबांचं काही कळतच नाही. एवढं एकदम बीजेपीच्या विरुद्ध बोलता बोलता एकच फक्त ईडीची एकदा त्यांना फक्त बोलवलं तिकडे आणि दुसऱ्यापासून ते इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं. कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला त्यांचा. पण काही कळत नाही की हे काय त्यांना काय कर सांगायचं. त्यांनी स्पष्ट सांगावं बी जे पीची बी टी म्हणून काम करायचं, तर तसंही त्यांनी जाहीर करावं की आम्ही करतो. परंतु असं आडवळणाने बोलत बोलत जाऊन टीका टिप्पणी करण्यात काय अर्थ आहे? ईडीच्या भीतीमुळे राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली असावी असं म्हणत आता लाव रे तो व्हिडिओऐवजी कुठाय ती सीडी असं म्हणण्याची वेळ आली असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी लगावलाय. मला वाटलं आता ह्यांच्यात पण कालचं भाषण ऐकल्यानंतर ईडीची भलती मोठी मेघ ठोकलेली दिसते. ज्या साहेबांवरती त्यांच्या स्तुतीसुमनांचे भाषण थांबता थांबत नव्हते, आज तुम्ही काल आमच्या दैवतावरती टीका केली,
का पुन्हा ईडीनी त्यांना आवळलेलं दिसतंय. म्हणून कालच्या सभेत बोलायचं राहून गेले. लावरे ते सीडी, आता ते म्हणतात कुठेही ती सीडी. राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. अजित पवार यांना कालच्या टीकेबद्दल विचारलं असता त्यांना नकला करण्याशिवाय काहीही येत नसल्याचं अजित पवार म्हणाले. सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आपण सगळ्यांनी पाहिली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये विधानसभेला पण त्यांनी काय केलं ते आपण पाहिलं आणि आता कालच्या सभेमध्ये काय केलं तेही आपण पाहिलं. इतकं सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली गेली आहे. रमाबाई नगर पोलीस स्टेशननं त्यांना ही नोटीस बजावली आहे. उद्या सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याच्या अनुषंगानं ही नोटीस बजावली गेली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली गेलेली आहे. बोगस मजूर प्रकरणी चौकशी त्यांची होणार आहे आणि या अनुषंगानं रमाबाई नगर पोलीस स्टेशननं उद्या सकाळी 11 वाजता चौकशीला त्यांनी हजर राहावं या संदर्भातली ही नोटीस बजावलेली आहे. प्रवीण दरेकर आता या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांना आता रमाबाई नगर पोलीस स्टेशननं चौकशीसाठी हजर राहावं यासाठी नोटीस बजावलेली आहे. उद्या म्हणजे सोमवारी सकाळी 11 वाजता चौकशीला दरेकर यांनी हजर राहावं या संदर्भातली ही नोटीस आहे. अचानक युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर राज ठाकरे यांनी तोंडसुख घेतलं. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतंय त्यावेळेला टूम काढली. त्या 2.5 वर्षाचं काय झालं? कोणती 2.5 वर्ष? कुठची 2.5 वर्ष? कोणाशी बोलला होतात? अमित शहांशी मी एकांतात बोललो होतो म्हणे एकांतात. बाहेर का नाही बोललात? लोकार्पण झालेलं आहे. अहो त्याच्यावर बोला. भोंग्याचं काय करायचं, तुमच्या भोंग्याचं काय करायचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं, त्यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवारांनी जातीवाद पसरवला. अहो त्या शरद पवारांच्या चरणाशी आपण सुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला. कशा करता आपण टोलजंग माणसांवर बोलायचं? तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात. त्या टाळ्या स्पॉन्सर्ड आहेत, प्रायोजक आहेत टाळ्यांना. त्या शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता. काल एकच दिसलं महाराष्ट्राला की अक्कलदाड उशिरा येते. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सुद्धा घणाघाती टीका केलेली होती. राष्ट्रवादीनं जातीय सलोखा बिघडवला असा आरोप देखील केला गेला होता. या आरोपांवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. मग एक आवाज आला, ये शादी नहीं हो सकती. फिसकटलं तिच्या आईला. दोघे हिरमुसून घरी. हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोणतरीसाला डोळा मारतोय. त्यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू. मला घ्या ना कडेवर. मला कळत नाही या महाराष्ट्रामधलं 3 नंबरचा 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, 2 नंबरचा पक्ष शिवसेना, 3 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि 3 नंबरचा पक्ष 1 नंबरला आणि 2 नंबरला फिरवतोय. बोलणं साफ अशा लाखांच्या सभांसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणं फार सोपं असतं, पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाड उमटतील याचा जरा तरी विचार करा. या घरात जन्माला आलात तुम्ही,
त्या घरात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आहे, त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका. मनसे ही भाजपची बी टीम झाली असून राज ठाकरे यांच्या भाषणामधून हेच दिसलं अशी टीका शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तरही दिलंय. पण कालचं जे भाषण होतं ती भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे होतं. आता लोक आम्हालाही हे करतायत, फेसबुकवर ट्विटरवर विचारतायत, लावरे तो व्हिडिओ गेला कुठे? देशात महाराष्ट्रात मुंबईत एवढी ती महागाई गगनाला पोहोचली, त्याच्याबद्दल कुठेही काल अर्धवाक्य पण नव्हतं. याचा अर्थ उद्धवजी द्वेष, शिवसेनेचा द्वेष यासाठी स्वतःचे पक्ष काढले का? असा प्रश्न आता प्रत्येक शिवसैनिकाला पडायला लागलेला आहे. 14 इलेक्शन मध्ये मारे राज ठाकरे ना घेऊन लावरे तो व्हिडिओ करताना काही शरद पवार वाटलं ना, तेव्हा तुमची बी टीम नव्हती का? त्यांनीच केलं. पवार साहेबांनी राजसाहेबांना तयार केलं किंवा तुम्ही ऍडिशनल सभा घ्या, ज्यातून तुम्ही एक उमेदवार नाही उभा केला मनसेने, फक्त आणि फक्त बीजेपीला बदनाम करण्याचं काम केलं, यशस्वी झालं नाही. तुम्ही बी टीमात तुम्ही लावता, आम्ही काय बी टीम लावतो? राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलेलं होतं. जितेंद्र आव्हाड यांना आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावलाय. राज ठाकरेंचा अभ्यास आहे असं म्हणतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल त्यांना किती माहिती आहे मला माहीत नाही. कारण का जेव्हापासनं राष्ट्रवादी सत्तेत आली ते आजपर्यंत महाराष्ट्रात एकही दंगल झालेली नाही. दंगल कशाला म्हणतात हे कदाचित राज ठाकरेंना नाही माहीत नसावं, त्याच्यामुळे असं काहीतरी बोलायचं. आणि आजोबांची 4-5 पुस्तकं जरी वाचली ना प्रबोधनकार ठाकरेंची, तर जातपात काय असते हेही समजेल आणि जातपातीचे जन्मदाते कोण आहेत हेही समजेल. जातपात कशाला म्हणतात? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे असं या राज्याचा गृहमंत्री आहे. छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत ते या राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री आहेत. तटकरे खासदार लोकसभेत आहेत. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणं हे शरद पवारांचं आवडतं काम आहे आणि म्हणूनच त्यांनी मंडळ आयोग आणला महाराष्ट्रात. राष्ट्रवादींनी आमच्याबद्दल बोलणं हाच सर्वात मोठा जोक आहे असं मला वाटतं. ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पुलोत सरकार स्थापन केलं, 1990 साली कधी काँग्रेसमध्ये तर कधी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन केला तर कधी काँग्रेसच्या बाहेर पडले, 1999 साली परदेशीच्या मुद्द्यावर वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्यात सोनिया गांधींबरोबर जाऊन युती केली, 2014 भाजपला न मागता पाठिंबा दिला, 2019 पहाटेचा शपथविधी अजून लोक विसरलेले नाही, त्याच्यानंतर शिवसेनेच्या मांडीवर जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली. इतक्या भूमिका बदलणाऱ्या राष्ट्रवादींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलावं मला असं वाटतं. त्याच्या आधी त्यांनी स्वतःचा चेहरा आरशामध्ये एकदा बघितला पाहिजे की आपला चेहरा स्वच्छ आहे का, मग आमच्याबद्दल बोलावं. युपीएचा अध्यक्ष होण्याची कोणतीही इच्छा नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र बुडत्या नौकेचा कॅप्टन होण्याची कोणाचीही इच्छा नसते असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर टीका केली आहे. त्यांच्या जी आमच्या एका तरुणाने एक ठराव केला की मी काय म्हणजे मला येतकीची त्याच्यामध्ये रस नाही, मी त्याच्यात पडणार नाही, ही जबाबदारी मी घेणार नाही, पण एकच येऊन काही पर्याय देण्याचा प्रयत्न कुठे करत असतील तर त्यांना सरकारी शक्ती पाठिंबा आणि मदत त्या सगळ्या गोष्टीला माझी तयारी आहे. बुडत्या जहाजचं कॅप्टनशिप कोण घेणार? हां, जर प्रशांत किशोरी म्हणतात की 2024 आणि लढू नये 2029 लढवावी की जे हेवी अमाऊंट येतात सल्ला द्यायला, तर बुडत्या जहाजाचं कॅप्टनशिप कोण घेणार? हां, ते काही छत्रपती शिवाजी महाराज आहेत का की शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या सहाय्याने सगळं स्वराज्य स्थापन केलं? हे म्हणजे आयत्या इकडे तिकडे बघणार, काही वार फिरतंय का, राष्ट्रपती होतोय का, पंतप्रधान होतोय का, असं होणार.
आणि मग त्यांना व्हायचं नसेल तर संजय राऊतांना काय पडलंय असं मला काही कळत नाही. म्हणजे मग तो माझा नेहमीचा मुद्दा, ते उद्धवजींकडे आहेत का इकडे आहेत ते जरा बघा. मशिदींवरचे भोंगे काढा अन्यथा हनुमान चालीसा लावू असं फरमानच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेलं होतं. त्यांच्या या आदेशानंतर मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मनसेनं हनुमान चालीसाही लावलेली होती. मात्र काही वेळानंतर पोलिसांनी मनसेच्या विभाग अध्यक्षांना दिवसभर हनुमान चालीसा न लावण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत आता सकाळी आणि संध्याकाळी लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनसेतर्फे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगा उतरवण्यासंदर्भातला इशारा दिला आणि यावरूनच किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे जातीय तेढ निर्माण करत असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केलेली आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण या मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाही तर आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. त्याच्यावर ना राजकारण करून आपल्या पोळ्या भाजण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ह्या सगळ्या जो अजेंडा काल बघितला तो ऑलरेडी अजेंडा बाकीच्या जिथे भारतीय जनता पार्टीचं राज्य नाही तिथे ते अजेंडे चालू झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ही बी कमिटी आता तयार झाली आहे नवीन आणि त्या स्क्रिप्ट वाचण्यात काम चालू झालंय. राज ठाकरेंनी दिलेल्या या इशाऱ्यावर जितेंद्र आव्हाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. 5 वर्षापूर्वी जे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लूप्रिंट सादर करत असत की अशी उद्योग आणली पाहिजेत, तशी उद्योग बांधले पाहिजेत, मग कधी रतन टाटांची चर्चा तर कधी गोदरेजची चर्चा तर कधी याच्याशी चर्चा तर कधी त्याच्याशी चर्चा, असं एक विकासाचं मॉडेल घेऊन पोरांना मी नोकऱ्या लावू शकतो, नोकऱ्या देऊ शकतो, महाराष्ट्राचा औद्योगिक विकास करू शकतो ही भाषा बोलणारे राज ठाकरे, ब्लूप्रिंट देणारे राज ठाकरे आज त्या पोरांना सांगतात जा मशिदीच्या बाहेर बसा आणि भोंगे लावा. ही प्रगती विचारांची का अधोगती हे त्यांनीच ठरवावं. महाराष्ट्र समजदार आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात मुंबईमध्ये युवा सेनेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे. महागाईच्या विरोधात युवा सेनेनं रस्त्यावर उतरत थाली आंदोलन केलं. यावेळेला पेट्रोल डिझेल सोबतच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाठ वाढ होतीये. या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. दोन 2014 साली बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकारचा नारा भाजपने दिला होता. आज आमचा आंदोलनाचं उद्देश हा स्पष्ट आहे. आमच्या युवा सेनेच्या फलकांवर आपण पाहू शकता 2015 साली पेट्रोलचे दर किती होते, 2018 साली पेट्रोल डिझेलचे दर किती होते आणि आज 7 वर्षांनंतर 2022 साली भाजप सत्तेत आल्यानंतर दर किती आहेत. आणि म्हणून 2 वर्षांपूर्वी मोदी साहेबांच्या आदेशाने संपूर्ण देशाने जसं थाळ्या वाजून कोरोनाला पळून लावलं होतं, आमची अपेक्षा आहे की आम्ही रस्त्यावर आलोय. आमच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आज रस्त्यावर उतरलेले आहेत. आज त्यांच्यासोबत तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या संख्येने नागरिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. आम्ही सगळे दिवसभर थाळ्या वाजवायला तयार आहोत भाजपने महागाईला पळून लावावं. नाराज काँग्रेस पक्षाचे आमदार उद्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. आज रात्री अनेक आमदार दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आमदारांना सन्मान मिळत नसल्याचं अनेक आमदारांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळालेली होती. त्यासोबतच विधानसभा अध्यक्ष निवडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मदत केली जात नाही हा देखील एक मुद्दा होता. असे अनेक नाराजीचे मुद्दे हे आमदार सोनिया गांधींकडे मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या लहवीतजवळ रेल्वेचे डबे लाईन तुटल्यानं रुळावरनं घसरून अपघात झाला. या अपघातात काही जण गंभीर जखमी झालेले आहेत. रेल्वे पोलीस आणि आरपीएफची तुकडी घटनास्थळी पोहोचली आहे. बचाव कार्य तातडीनं सुरू करण्यात आलेलं आहे. लहवीत ते देवळाली दरम्यानची ही घटना आहे. रेल्वेचे डबे रुळावरनं घसरल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी झालेले आहेत. रेल्वे पोलीस मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. रेल्वेनं यासाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी केलेले आहेत. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या हे हेल्पलाईन नंबर पाहू शकताय. CSMT आणि नाशिक रोड या दोन रेल्वे स्टेशन्सचे हेल्पलाईन नंबर्स जारी केलेले आहेत. भुसावळमधला हेल्पलाईन नंबरसुद्धा आता जारी करण्यात आलेला आहे. सोबतच डिझास्टर मॅनेजमेंट रूमचा एक नंबर यावेळेला रेल्वेनं जारी केलेला आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. आकडा अजूनपर्यंत नेमका कळू शकलेला नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मृतांचा आकडा कदाचित वाढू शकेल अशी भीती व्यक्त होती आहे. डाऊन मार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातामुळं डाऊन मार्गावरची जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे. त्यामुळं अनेक एक्सप्रेस ज्या आहेत त्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत. याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. बब्बू, रद्द अनेक एक्सप्रेस केल्या गेलेल्या आहेत कारण डाऊन मार्गावर हा अपघात झाला आहे आणि अजूनही डबे रुळावरनं बाजूला करण्यामध्ये यश आलेलं नाही आहे. मदत बचाव कार्य तर सुरूच आहे, मात्र या मार्गावरनं जाणाऱ्या काही नंतरच्या गाड्या रद्द केल्या गेल्या त्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे? आपल्याला जी माहिती रेल्वे सूत्रांनी दिलेली आहे, सध्या तरी जी मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस आहे आणि जी आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस आहे ते रद्द करण्यात आलेले आहे आणि जोपर्यंत डबे हटवले जात नाही तोपर्यंत इतर गाड्याही रद्द करण्याच्या मार्गावर आहे. काही गाड्यांचे जे मार्ग बदलण्यात आलेले आहे त्याच्यात निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आहे, त्याच्यानंतर हावडा दुरंतो एक्सप्रेस आहे आणि प्रतापगड एक्सप्रेस आहे. या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेले पुणे मार्ग जाणार आहेत आणि ज्या डाऊनलाईनच्या ज्या गाड्या आहेत ते जेवढ्या डाऊनलाईनच्या गाड्या आहेत कदाचित काहींचे मार्ग आणखी वळवण्यात येतील, काही रद्द करण्यात येतील. कारण अपघात भीषण आहे. 12 डबे हे रुळावरून घसरलेले आणि जी राहत कार्य जी दुर्घटना राहत बचाव ट्रेन आहे ती अद्यापही घटनास्थळी पोहोचली नाही. कारण काही ठिकाणी रूळ म्हणजे त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, ट्रॅक मिळत नाहीये घटनास्थळी पोहोचण्यासाठी. ती अद्यापपर्यंत घटनास्थळी पोहोचलेली नाहीये, त्याच्यामुळे बचाव कार्य जो आहे तो फक्त माणसांना जे प्रवासी आहे त्यांना घेऊन जाणं याच्यासाठी सुरू आहे. पण डबे कधी हटतील आणि रूळ कधी व्यवस्थित होईल याच्या बाबतीत अनिश्चितता आहे. त्याच्यामुळे जे डाऊनलाईनच्या गाड्या आहेत त्यांनी आणि जे डाऊनलाईनवरून प्रवास करणारे प्रवासी त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून येत आहे. बिलकुल बाबू, आणि जखमींच्या विषयीची काही माहिती मिळते का? काही जण गंभीर जखमी असल्याचं समजलेलं होतं, काही आकडा कळू शकलाय का? अजून एक्झॅक्ट आकडा रेल्वे प्रशासनाने दिलेला नाहीये, पण जखमींची संख्या ही मोठी आहे आणि त्यांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. जे गंभीर जखमी आहे किरकोळ जखमींना उपचार करून सोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्व परप्रांतीय प्रवासी आहे आणि यांना आता काही लोकांना नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आणण्यात येणार आहे आणि नाशिक येथून पुढे एखादी गाडी सोडता येईल का, या सर्व प्रवाशांसाठी विशेष गाडी सोडता येईल का याबाबत रेल्वे प्रशासन विचार करत आहे, निर्णय घेण्याची शक्यता आहे. बिलकुल त्याच्यामुळे हे बब्बू असेच आमच्या सोबत राहा. येतो मी पुन्हा एकदा आपल्याकडे. आपल्या सोबत आपले नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ देखील आहेत. लक्ष्मण, घटनास्थळी नेमकी काय सध्याची स्थिती आहे? रेल्वेचे जे डबे आहेत घसरलेले रुळावरनं हटवण्यामध्ये यश आलेलं आहे का? काय नेमकी सध्याची परिस्थिती? मी थेट आपल्याला जे रुळावरून घसरलेले डबे आहेत ते दाखवतो. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अशा प्रकारे संपूर्णचा रेल्वेचा रूळ जो आहे तो तुटून पडलेला आहे. कुठल्याही प्रकारे रेल्वेचा एकही भाग या ठिकाणचा अस्तित्वात ज्या ठिकाणी हा रूळ होता त्या ठिकाणचे डबे जे आहे ते घसरले. दृश्यांमध्ये बघितलं तर संपूर्ण डबा जो आहे तो अशा प्रकारे घसरलेला आहे आणि रेल्वे विभागाकडनं जरी मृत्यूंबाबत माहिती दिली जात नसली तरी प्रत्यक्षिंकडनं मात्र यामध्ये 1 ते 2 नागरिकांनी गाडीतनं उडी मारून बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जी आहे ती दिली गेलेली आहे. आपण दृश्यांमध्ये रेल्वेची ही परिस्थिती बघतोय. हा संपूर्ण रेल्वेचा खालचा भाग आपण बघतोय. अशा प्रकारे संपूर्ण रेल्वेचा रेल्वेचे डबे जे आहे ते ट्रॅकवरनं घसरलेले आहे. आपण दृश्यांमध्ये या ठिकाणची ही भीषण दृश्य बघू शकतो. अपघाताची समोर दिसणारे रेल्वेचा हा ट्रॅक आहे, रूळ आहे,
तो देखील आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा प्रकारे हा संपूर्ण डबा जो आहे तो या ठिकाणून घसरलेला आहे. दृश्यांमध्ये रेल्वेच्या खालचा भागाचे जो पटरीचा खालचा भाग आहे त्याचे अक्षरशः चेंडा मेंदा झालेला आहे, तुकडे झालेले आहे. या अर्थी हा रेल्वेचा स्पीड आणि गती किती होती याच्यावर अंदाज येईल. आणि या झटक्यामुळे नागरिकांनी घाबरून काही प्रवाशांनी अशा प्रकारे रेल्वेच्या दरवाजामध्ये उभ्या असलेल्या काही प्रवाशांनी यातून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. रेल्वे प्रशासनाकडून मृत्यूबाबत अद्याप माहिती दिली जात नसली तरी आतमध्ये असणारे प्रवासी जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं मदत कार्य जे आहे ते या ठिकाणी नाही. आपण बघतोय नागरिक आपल्या लहान मुलांना घेऊन अशा प्रकारे रस्त्यावरती उभे आहे. खरं तर ग्रामीण भागामध्ये हा संपूर्ण परिसर आहे, आजूबाजूला सर्व शेतमळे असा परिसर आहे आणि असा आतमध्ये हा सगळा रेल्वेचा अपघात झालेला आहे. जंगल परिसर आहे आणि त्या ठिकाणी हा अपघात झालेला, त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. अशा प्रकारे प्रवासी बॅग किंवा आपलं बिलकुल लक्ष्मण आपल्या आजूबाजूला काही प्रवासी दिसत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया निश्चितपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळा प्रकार नेमका कसा घडला, त्यांना नेमकं काय वाटलं, काय घडतंय त्यांची प्रतिक्रिया आपण निश्चितपणे जाणून घेऊया. कुर्ला से ट्रेन खुली है तभी से जो है ना आवाज एकदम डग 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 करके तो प्रशासन की गलती है, जहां से ट्रेन को चेक नहीं किया गया. कोई ब्रेक मत ऐसा मार रहा, कुर्ला से ही ऐसा प्रॉब्लम चालू है, कुर्ला स्टेशन से ही. हे सांगताय की कुर्ल्यापासून जशी रेल्वे सुरू झाली तिथून ब्रेक मारता है. महिला आपल्या बरोबर आहे, क्या हुआ था, क्या प्रॉब्लेम आ रही थी? तभी से ट्रेन चालू है, तब से ढकझक ढकझक कर रहा था, आगे पीछे ब्रेक हो रहा था, तभी से उसमें बहुत बड़ा प्रॉब्लम था. लेकिन देखा नहीं, प्रशासन का सब कमी है. हेलो, हम लोग का स्ट्रक्चर हो जाए तो हम लोग का इतना बड़ा हादसा होता बच जाए. भगवान ने हम लोग का लाख लाख बचा लिया. कुछ लोगों ने यहाँ पे गाड़ी से कूदने का एक जन का जान भी गया. कितने जन उड़ी जान गई है? अब हम को सामने बोट ही गया है. कहाँ से निकले थे, कहाँ से आ रहे थे? हम कांदीवली से निकले थे, बम्बई से जा रहे थे. आपके साथ ये बच्चे वगैरह? अनेक प्रवाशी आता प्रतिक्रिया देखील देताना दिसता आहेत. जेव्हापासून आम्ही गाडीत बसलो तेव्हापासूनच विचित्र आवाज येत होते असं काही प्रवाशांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि तिथली प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. तिथली दृश्य देखील त्यांनी दाखवलेली आहेत. लक्ष्मण धन्यवाद, आपण ही जी सगळी माहिती दिलीत त्याबद्दल, ही दृश्य दाखवली त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण घेणारच आहोत. आपण पाहिलं की रेल्वेनं हेल्पलाईन नंबर देखील जारी केलेले आहेत आपल्या स्क्रीनवर. हे हेल्पलाईन नंबर सध्या दिसता आहेत नाशिक रोड CSMT भुसावळ इथले हे हेल्पलाईन नंबर्स आहेत. आपण पाहिलं तर ही अतिशय गंभीर अपघाताची घटना असल्याचं सध्या तरी दिसतं आहे. या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला पाहणारच आहोत. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला नसताना नवऱ्यानं दुसरं लग्न केल्यास तो गुन्हा ठरतो, मात्र हे जात पंचायतीला मान्य नाही, त्यांचे स्वतंत्र कायदे असतात. यामुळे एका महिलेला नाहक त्रास सहन करावा लागलाय. सिंदरमधल्या अश्विनी या महिलेचं अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथं लग्न झालेलं होतं. लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी तिचा छळ केल्यानं ती माहेरी आली. याचाच फायदा घेत सासरच्या मंडळींनी लोणी आणि सिन्नर इथं वैदू समाजाची जात पंचायत बसवली. जात पंचायतीनं या महिलेला न विचारता तिच्या अनुपस्थितीत तिचा घटस्फोट केला. त्यासाठी सासरकडच्या लोकांनी भरपाई केवळ 1 रुपया पंचांकडे दिला. जात पंचायतीनं या महिलेला पोलीस ठाण्यात जाण्यापासून रोखलं. या महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं न्यायालयीन प्रक्रियेत न्याय मागणं तिला प्रचंड अवघड केलंय. जात पंचायतीची दहशत अजूनही कायम असल्याची ही बातमी आपण सध्या पाहतो. आव्हान देणारी आणि आपल्याच जातबांधावर विविध धार्मिक सांस्कृतिक बंधनं टाकून त्यांचं विविध प्रकारे शोषण करणारी जात पंचायत नावाची एक क्रूर व्यवस्था, छुपी व्यवस्था अनेक जाती पोटजातीमध्ये कार्यरत आहे. त्यांचे शासकीय आणि राजकीय लोकांशी लागेबंद असल्याने ते सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यालाही जुमानत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्र आणीचं असं आव्हान आहे की जे पीडित बांधव आहेत त्यांनी महाराष्ट्र आणीस आणि पोलिसांशी संपर्क करावा. माझ्या सासरवाडीच्या लोकांनी मला शारीरिक मानसिक खूप छळ केलेला आहे आणि मला जात पंचायतीच्या लोकांनी मला कोणी सपोर्ट केला नाही आणि मला त्यांना पूर्ण सपोर्ट जात पंचायतीच्या लोकांकडून मिळालेला आहे. पिंपरी चिंचवडमधल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय. कोयता गँगच्या हल्ल्यामध्ये काल रात्री एक जण गंभीर जखमी झालेला आहे.
भोसरी भागात हा हल्ला करण्यात आलाय. कोयता गँगच्या दहशतीमुळे जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलेलं नव्हतं. या भागातल्या नागरिकांमध्ये यामुळे किती भीती पसरली आहे हेच यातनं दिसून येत आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्याची आता मोठी गरज निर्माण झाली आहे. गुढीपाडव्याच्याच दिवशी वडील दारू प्यायले म्हणून मुलानं वडिलांच्या डोक्यात लोखंडी हत्यारानं प्रहार करत त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद तालुक्यातल्या चिंचोलीमध्ये घडलेली आहे. कडुबा घुगे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर नानासाहेब घुगे असं हत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी चिखलठाणा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. काल राज्यातल्या अनेक भागांमध्ये आकाशात आगीचे लोळ दिसलेले होते. आकाशातनं अचानक अनेक वस्तू पृथ्वीवर वेगानं कोसळतानाही दिसल्या. यामुळं लोकांच्या मनात निर्माण झालेलं भीतीयुक्त कुतूहल अद्यापही शमलेलं नाही. चंद्रपूरमधल्या सिंदेवाही तालुक्यातल्या लाडबोरी इथं अवकाशातनं पडलेल्या वस्तूचे अवशेष मिळालेले आहेत. रिंगसदृश वस्तू एक मोठा लोखंडी सदृश गोळा आकाशातनं इथं पडलेला आहे. सुदैवानं या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. पण या वस्तू नेमक्या कसल्या आहेत याचं उत्तर अजूनही मिळू शकलेलं नाही. चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी आकाशातून उल्का किंवा एक आगीचे लोडे असं दिसले आणि त्यानंतर एकाच सगळ्यांनी व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ सगळ्या ठिकाणी समाजमाध्यमावर व्हायरल झाला. पण नेमकी ती काय वस्तू काय होती याचे सगळ्याला कुतूहल होते. आणि काल रात्री लाडबोरी जे सिंदेबाई तालुक्यात आहे त्या ठिकाणी हे ही वस्तू पडली. या संदर्भातलं वेगळेवेगळे तर्क लावण्यात येत आहेत का हा रॉकेटचा पार्ट आहे की एखादा उपग्रहाचा हा भाग आहे. हे विविध तर्क लावण्यात येत आहे. परंतु ही जी वस्तू आहे ही फार वजनदार आहे. जवळपास 300 किलोच्या वर ही वस्तू असावी आणि एका वेगळ्याच धातूची ही वस्तू आहे. आणि ही लाडबोरीच्या ग्रामपंचायतच्या मागे एक खुल्या जागेवर पडलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पवनपार गावात आकाशातनं पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग सापडलाय. सुमारे 5.5 किलो वजनाचा धातूचा गोळा या गावात आढळलाय. पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. प्रशासनानं स्थानिकांशी संपर्क साधत घटनेची माहिती घेतली आहे. आकाशातनं पडलेला हा गोळा नक्की आहे तरी काय याबाबत मात्र चर्चांना उधाण आलंय. प्रशासनानं हा गोळा ताब्यात घेत वरिष्ठांना याबाबतची माहितीही दिल्याचं समजतंय. सकाळी माझ्या पवनपार येथे एक सिलेंडर टाईप गोल आकाराचा एक सिलेंडर टाईप पण वस्तू आढळून आलेली आहे. सदर वस्तू तहसील कार्यालयात आणण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय पालकमंत्री महोदय यांना देण्यात आलेली आहे. आणि अशा बऱ्याच तक्रारी येत आहेत की आणखीनही काही अवशेष गावामध्ये सापडलेला आहे. याबाबत तलाठी आणि पोलिसांचा आम्ही एक पथक तयार केलेलं आहे आणि अशा वस्तूंचा शोध घेऊन ते जप्त करून संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी सांगलीतली आहे. सांगली जिल्ह्यातल्या बुरली इथल्या बंचाप्पा यात्रेमध्ये यंदाच्या पावसाविषयीचं भाकीत करण्यात आलं. आमणापूर कृष्णाकाठावर बंचाप्पा बन हे सुमारे 100 एकराचं गायरान आहे. या ठिकाणी असणाऱ्या बंचाप्पा मंदिरात चैत्र पाडव्याच्या निमित्त भाविक आणि भक्त मोठ्या संख्येनं येत असतात. बुरली आणि पंचक्रोशीतले भाविक कैताळ आणि ढोल घेऊन इथं येतात. पाडवा आणि दसऱ्याला बंचाप्पा त्याचा भाऊ मायाप्पाला भेटायला जातो अशी आख्यायिका आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार गावातल्या देवाच्या सोंगाच्या आखाडीत मोठा जल्लोष बघायला मिळाला. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा बंद होती. यावर्षी राज्य निर्बंधमुक्त झाल्यानं गावकरी आनंदात आहेत. विरोबा महाराजांच्या मानाच्या काठीची गावातनं डफांच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढली गेली. देवाच्या काठीची मिरवणूक संपल्यानंतर रात्री देवाच्या सोंगाची आखाडी होते. रामायण महाभारतातली पात्र आणि सोंगाच्या माध्यमातून आखाडी साजरी केली जाते. हे
गावची यात्रा गुढी पाडव्यानिमित्त असते, त्यामुळं सुट्टी असल्यामुळं बाहेरगावी जेवढे नोकरीला असतात ते सर्व घरी येतात, मुली पण येतात घरी, सगळे सोयरे धायरे, मोठा उत्साह असतो. हा आखाडी 5 दिवस चालत असते कोलारमध्ये, त्याच्यामुळं भरपूर गर्दी असते. शेजारचे 10-5 गावातले लोक इथं येत असतात. ही परंपरा खंडित होता का? याच्यामुळं गावचं गाव पण टिकून आहे, नाही तर आहेच. तेवढंच परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो. बाकी विशेष म्हणजे परंपरा आणि 2 वर्ष कोरोनाच्या काळात एकदम सुकसुकाट असल्यामुळं उत्साह अजिबात नव्हता. फक्त तेवढ्यापुरतं देवाची मानपान करून पूजा केली जायची. सटाणा तालुक्यातल्या आसखेडा शिवारात उसाच्या एका शेतात बिबट्याचे नुकतेच जन्मलेले 2 बछडे आढळल्यामुळं खळबळ माजली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या दोन्ही बछड्यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यावेळेला या दोन्ही बछड्यांची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मुक्या जीवांमध्ये किती माणुसकी असते हे आता तुमच्या लक्षात येईल. घरात आलेलं हे माकड या वृद्धेच्या डोक्यावरून तिच्या मुलाप्रमाणे हात फिरवत आहे. इतकंच नाही तर या माकडानं या वृद्धेची गळाभेट घेतली आहे. हे माकड वृद्धेच्या शेजारी देखील येऊन बसत आहे. त्यावेळेला वृद्धेनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. याचं कारणही तसंच आहे, कारण ही वृद्धा अनेक वर्ष या माकडाला रोज सकाळी काहीतरी खायला देत होती, मात्र आजारी असल्यामुळं या वृद्धेला 2 दिवस घराबाहेर पडता आलं नाही. त्यामुळं माकडानं घरी येत या वृद्धेची भेट घेतली आहे. आतापर्यंत तुम्ही क्रिकेट फुटबॉलच्या मॅचेसमध्ये चिअर गर्ल्सना पाहिलं असेल. आता पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या यात्रेमध्ये आयोजित बैलगाडा शर्यतीतसुद्धा चिअर गर्ल्स थरकल्या. 9 साडी नाकात नथ असा मराठमोळा साज परिधान करून या चिअर गर्ल्स बैलगाडा शर्यतीत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रोत्साहन देताना दिसल्या. या चिअर गर्ल्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.